कुछ दिनों में नागपुर शहर में शीतकालीन अधिवेशन होने जा रहा है। ऐसे में विधान भवन और नागपुर शहर को क्लीन किया जा रहा है। इसी के साथ ही पुलिस विभाग भी तैयार है गुनहगारों का क्लीन करने के लिए। अधिवेशन के दौरान शहर के अपराधियों पर कड़ी नजर रहने की बात पुलिस आयुक्त अमितेश कुमार इन्होंने की। बरोबर आहे, असेंबली सेशन आहे आणि म्हणजे नेहमी पण क्राईम कंट्रोलच्या दृष्टिकोनातून क्रिमिनल एलिमेंट्सवर आमचे लक्ष, पोलिसांचे लक्ष असतातच। आम्ही आणखी जे काही एम पी डीएवरून सुटून आलेले आरोपी किंवा एम सी ओ सीवरून बाहेर बेलवर असलेले आरोपी, ही सगळ्यांवर आमची बारीक नजर आहे आणि आवश्यक तो प्रमाणे त्यांच्यावर प्रतिबंधक उपाययोजना पण करण्यात येईल। एकूण जशा आपल्याला माहिती आहे की मागचे दोन वर्षाचे कालात अंदाजन 1600 लोकांवर एम पी डी ए झाला होता। आता एक वर्षाचे काल असते तर त्यापैकी 30 ते 40 लोक एम पी डी एवरून आता काही नुकतेच सुटून आलेले आहे, काही एम सी ओ सीवर 30 ते 40 आरोपी आहे जे बेलवर आहे। असे सगळे हे आरोपी असतील किंवा इतर पण जे नवीन काही गुन्हेगार तयार होत असल्याचे आमचे जे नजरेत येते त्यांच्यावर आमची बारीक नजर आहे।